जी फाटक, श्रीनिवास जी वनगा, प्रकाश निकम, विवेक पंडित, विश्वनाथ जी पाटिल, आपले विभागीय आयुक्त श्री कल्याणकर, श्री गोविंद बोडखे, श्री प्रवीण पवार, श्री अनिल पवार, श्री भानुदास पालवे, श्री बाळासाहेब पाटील या ठिकाणी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर लाभार्थी, समोर बसलेले सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेले सर्व माझ्या लाभार्थी भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पालघर जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत लाखो लोकांपर्यंत शासन पोहोचतंय आणि शासनाच्या योजनांचा लाभ हा घरपोच आपण जनतेपर्यंत पोहोचवतोय। बघा, वर्षभरापूर्वी सरकार बदललं आणि दोन सरकार मधला फरक काय? मागचं सरकार होतं सरकार आपल्या घरी आणि आताचं सरकार आहे सरकार तुमच्या दारी। हा महत्त्वाचा फरक दोन सरकार मधला आहे। एक सरकार स्वतःच घरी बसलो होतं आणि हे सरकार मात्र तुमच्या दारामध्ये येऊन तुमचे अधिकार, तुमचे लाभ हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय। आणि या महाराष्ट्रामध्ये मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने असं ठरवलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 75,000 लाभार्थींना लाभ मिळाला पाहिजे। मात्र आमच्या जिल्हा प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी सांगितलं की नाही, 75,000 नाही, आम्ही 1.5 लाख लाभार्थ्यांना लाभ देऊ। आणि पालघर जिल्हा तर 2 लाखाच्या पलीकडे चाललेला आहे। ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। शेवटी जनसामान्यांचं सरकार हे त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी मागील 9 वर्षांमध्ये या देशात काही बदल केला असेल तर या देशाची वितरण व्यवस्था त्यांनी बदलवली। ज्या वितरण व्यवस्थेमध्ये 2014 पूर्वी लाभार्थ्याला लाभ घ्यायचा असेल तर कोणाला तरी आधी लाभ द्यावा लागायचा, मग त्याला लाभ मिळायचा। आता मोदीजींनी सांगितलं लाभार्थ्यापर्यंत लाभ स्वतः पोहोचेल, मध्ये कोणीही राहणार नाही, कोणी दलाली करणार नाही आणि थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याची व्यवस्था ही मोदीजींनी उभी केली। आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये सरकार आल्यानंतर आम्हीही हेच ठरवलं की थेट लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचले पाहिजेत। आता कोणीही मध्ये येणार नाही, कोणी दलाली करणार नाही, कोणाला लाभ देण्याची आवश्यकता नाही, लाभ घेण्याची आवश्यकता आता या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची असणार आहे। आणि म्हणून हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आम्ही करतो आहोत। मगाशी सीएम साहेब आणि मी हेलिकॉप्टरमधून उतरलो तर आमचा मीडियातला एक बंधू आला आणि म्हणाला, तुम्ही दोघांनी एकत्रित प्रवास केला कसं वाटतंय? अरे, आमचा एकत्रित प्रवास 25 वर्षाचा आहे पण गेल्या वर्षभरात तो अधिक घटताय, त्याच्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता कोणी करण्याचं कारण नाहीये। तो कालही सोबत होता, तो आजही सोबत आहे आणि तो उद्याही सोबतच राहणार आहे। कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्च्या तोडण्याकरता नाही, आम्ही सरकार तयार केलं पद मिळवण्याकरता नाही। हे सरकार जनसामान्यांच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन झालं पाहिजे। दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये गुणात्मक बदल झाला पाहिजे, म्हणून हे सरकार तयार झालंय। आणि म्हणून मला असं वाटतं एखाद्या जाहिरातीमुळे किंवा एखाद्याच्या वक्तव्यामुळे कुठे या सरकारमध्ये काही होईल एवढं तकलादू सरकार हे नाही आहे। हे जुनं सरकार नाही आहे की कोणी आधी भाषण करायचं आणि कोणी नंतर भाषण करायचं याच्याकरता एकमेकाची गच्ची पकडणारे आम्ही बघितले। हे सरकार सामान्याकरता काम करणारं सरकार आहे आणि जोपर्यंत सामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होत नाही तोपर्यंत आमचं सरकार हे सदैव कार्यरत राहील। आज तुम्ही बघा, अनेक क्रांतिकारी निर्णय आपल्या सरकारने या
माननीय मोदीजींनी आम्हाला या ठिकाणी एनएचएम नॅशनल हेल्थ मिशनच्या अंतर्गत 5000 कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही तयार करतोय। आता अतिशय सुंदर आणि अद्यावत अशा प्रकारचं या ठिकाणी रुग्णालय आम्ही तयार करतोय आणि यापूर्वीच आपण घोषणा केली आहे या ठिकाणी मेडिकल कॉलेज देखील आपण तयार करणार आहोत आणि त्याच्याही संदर्भात जागा लवकरच फिक्स होईल, त्या संदर्भात देखील कारवाई लवकर सुरू होईल। त्यामुळे एकीकडे हेल्थ मिशन आपण राबवतो आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकारने निर्णय केला, आतापर्यंत महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत 1.5 लाखापर्यंत आपण इलाज मोफत देत होतो, आता 5 लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत देण्याचा निर्णय केला। म्हणजे एकीकडे पंतप्रधान प्रधानमंत्री जनारोग्य योजनेमध्ये 5 लाखाचा इलाज मोफत देत आहेत आणि आपण या ठिकाणी महात्मा फुले जनारोग्य योजनेच्या अंतर्गत 5 लाखाचा इलाज हा मोफत देतोय। आता याच्या पुढे कुठल्याही व्यक्तीला, गरीब व्यक्तीला तो आजारी पडला, त्या ठिकाणी हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, त्या ठिकाणी किडनी ट्रान्सप्लांट त्याला करायचं आहे, खुब्याचं ऑपरेशन करायचं आहे, गुडघ्याचं ऑपरेशन करायचं आहे, हर्नियाचं ऑपरेशन करायचं आहे, हायड्रोसिलचं ऑपरेशन करायचं आहे, कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन त्या ठिकाणी असो, हे सगळे मोफत करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार आणि मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। एवढंच नाही तर आता आपण यावर्षी ठरवलं, माननीय मोदी साहेबांनी सांगितलं प्रत्येक व्यक्तीला घर मिळालं पाहिजे, प्रधानमंत्री आवास योजना आपण सुरू केली, प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती सुरू झाली आणि त्यासोबत शबरी योजनेच्या अंतर्गत आमच्या आदिवासी समाजाकरता मोठ्या प्रमाणात घरं बांधायची सुरुवात आपण केली। यावर्षी आपण रेकॉर्ड ब्रेक करणार आहोत आणि यावर्षी आदिवासी आणि एससी करता 5 लाख घरं बांधण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सीओ, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यांना माझी विनंती आहे, आपण पालघर जिल्हा हा पहिला जिल्हा असा करा की ज्यामध्ये एकही आदिवासी बेघर राहणार नाही, 100% आदिवासींची घरं ही या ठिकाणी बांधली गेली पाहिजे आणि ती या 2 वर्षात बांधली गेली पाहिजे असा निर्धार जर तुम्ही केला तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी तुम्हाला आश्वासन देतो, तुम्ही जेवढी घरं आदिवासींकरता मागाल, एससी करता मागाल, तेवढी सगळी घरं या 2 वर्षात आम्ही तुम्हाला देण्याकरता तयार आहोत, एकही आदिवासी या ठिकाणी बेघर राहू नये। पण एवढंच नाही तर सातत्याने ही मागणी देखील येत होती की तुम्ही आदिवासी आणि एससीचा विचार करताय चांगलंच आहे पण ओबीसीचा विचार देखील केला पाहिजे आणि म्हणून विश्वनाथ पाटील साहेब विशेषत्वाने या ठिकाणी सांगतो, आपल्या सरकारने मोदी आवास योजना सुरू केली, मोदी आवास योजनेच्या अंतर्गत आधी आपल्या ओबीसी समाजाकरता 10 लाख घरं आपण आता या ठिकाणी बांधतो आहोत, 3 लाख घरं याच वर्षी बांधण्याचा निर्धार केलेला आहे। त्यामुळे पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा इथले जे ओबीसी बांधव आहेत त्यांना देखील आता मोठ्या प्रमाणात घरं देण्याचा कार्यक्रम हा आपल्या सरकारच्या माध्यमातून चालणार आहे। आज खरं म्हणजे अनेक योजना आपण सुरू केल्या, महिलांकरता तर इतक्या योजना सुरू केलेल्या आहेत या अर्थसंकल्पामध्ये, मला कल्पना आहे या ठिकाणी महिलांकरता एसटीमध्ये 50% कन्सेशन आता आपण देतो आहोत, महिलांनी जोरदार टाळ्या याच्यावर तरी वाजवल्या पाहिजे की आता तुम्हाला 50% कन्सेशन आहे। त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मुंबईला जायचं असेल, आपल्या पतीला सांगायचं तुम्ही गेले तर डबल खर्च होतो, मी गेली तर कमी खर्च होतो, तुम्ही घरी बसा, आता मी जाऊन त्या ठिकाणी काम करून येईल, हे आमच्या आता माता भगिनींनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आमच्या महिलांनी स्वागत केलं पाहिजे की आमच्या महिलांकरता 50% एसटीत सूट आणि सिनियर सिटीजन करता तर पूर्ण सूट, 100% सूट ही त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यासोबत एक अजून अत्यंत महत्वाची योजना जी आपल्या सरकारने सुरू केली ती म्हणजे या ठिकाणी लेक लाडकी योजना। आता कोणाच्याही घरामध्ये मुलगी जन्माला आली
तर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे। आणि म्हणून मुलगी आपण लक्ष्मी म्हणतो, आता ज्या घरात लक्ष्मी येणार ते घर लखपती होणार। ती मुलगी जन्माला आली की 5,000, पहिलीत गेली की 5,000, सातवीत गेली की 8,000, अकरावीत गेली की 8,000 आणि 18 वर्षाची झाली की 75,000। म्हणजे मुलगी घरी जन्माला आली तर 1,00,000 रुपये त्या घराला त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे। अनेक योजना आहेत, आमचे मासेमारी करणाऱ्यांकरता सांगितलं पाहिजे, आता या बजेटमध्ये 4 वर्षाचे डिझेलचे पैसे थकित होते, 4 वर्षाचे 250 कोटी रुपये एका झटक्यात सगळे 800 कोटी रुपये हे आपल्या सरकारने देऊन टाकले। आणि आता आम्ही निर्णय केलाय की कुठेही डिझेलचे पैसे थकणार नाही, हा प्रयत्न आमचा या ठिकाणी आहे। आणि यासोबत नील क्रांतीच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्यांकरता मोठ्या प्रमाणात व्यवस्था सुविधा आपण उपलब्ध करून देतो, शीतपेट्या त्या ठिकाणी देतो, शीत गाड्या आपण त्या ठिकाणी देतो की जेणेकरून आमचे सातपाटीचे जे मासे आहेत, जे मला असं वाटतं आपल्या मुंबईकरांना अतिशय प्रेमाचे आहेत, ते तसेच्या तसे ताजेच्या ताजे हे मुंबईच्या मार्केटमध्ये पोहोचले पाहिजेत, अशा प्रकारची व्यवस्था देखील आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येते। एक अतिशय चांगला मुद्दा खासदार साहेब तुम्ही मांडलेला आहे आणि जरूर त्या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेईल। माननीय मुख्यमंत्र्यांना मी देखील विनंती करेन की आमच्या आदिवासी मुलांना त्यांचे लाभ मिळाले पाहिजे म्हणून ते शाळेत असतानाच त्यांना कास्ट सर्टिफिकेट देण्याचा जो जी मागणी आपली आहे ती अतिशय उत्तम आहे आणि निश्चितपणे या मागणीच्या संदर्भातली कारवाई मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण करू। आणि त्यानुसार मग कास्ट सर्टिफिकेट नाही म्हणून लाभ मिळत नाही अशा प्रकारची अवस्था कोणावरही येणार नाही, हा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो। एवढ्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। आणि हा एक दिवसाचा कार्यक्रम नाही आहे, 2 महिने सातत्याने कार्यक्रम सुरू राहणार आहे। जोपर्यंत शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचत नाही तोपर्यंत आमचं सरकार थांबणार नाही हे या निमित्ताने सांगतो। पुन्हा एकदा आपल्या पालघर जिल्हा प्रशासनाचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद साहेब।